36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मेळघाट व धारणी तालुक्यातील गरीब गरजू जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी राजवीर जनहित संघटनेच्या वतीनं शासन प्रशासनासोबत सातत्याने लढा सुरू असून या लढ्यामध्ये जनतेचे हक्क आणि अधिकार त्याच धर्तीने राजवीर संघटनेने सातत्याने लढा देत यशही मिळवलं असून राजवीर जनहित संघटनेचे धारणी तालुका शहर अध्यक्ष शोकतुल्ला आणि धारणी तालुका शहर सचिव गफ्फार कुरेशी यांच्यामार्फत धारणी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकांना लेखी निवेदन दिले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून मेळघाट आणि धारणीच्या विविध ग्रामीण भागातून धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचं म्हटलं आहे. गोरगरीब समाजातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याची माहिती धारणी तालुका शहर अध्यक्ष शोकतुल्ला आणि सचिव यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर राजवीर संघटनेचे गफ्फार कुरेशी यांनी या गंभीर समस्या मांडत शोकतुल्ला आणि गफ्फार कुरेशी यांनी त्यांच्या टीमसह डॉक्टरांची कमतरता दूर करून डॉक्टरांच्या पदांवर भरती करण्याबाबत थेट महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. त्याची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती यांनाही पाठवण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लवकरच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी. मेळघाटचे गोरगरीब जनतेला आणि मध्य प्रदेशवरूनही येणाऱ्या रुग्णांना चांगलं आरोग्य मिळावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय अधीक्षकांमार्फत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यमंत्र्यांकडे डॉक्टरांची कमतरता दूर करण्याची मागणी राजवीर संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण न झाल्यास मेळघाटमध्ये गरीब जनतेसाठी राजवीर संघटना तीव्र आंदोलन करण्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी गफ्फारभाई कुरेशी इम्रान शेख गुठराणभाई मुन्नाभाऊ कसदेकर दादू जावरकर तारासिंह ठाकूर शिवलाल भाऊ महादूर मुकेश भाऊ राधेश्याम भैया भूपेंद्र भाऊ आणि राजवीर संघटनेचे शेकडो कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी नितीन वरखडे चिखलदरा.